तू नुसती लांबी मोजून चालत नाही, काही वेळेला काय होत आपली लांबी चुकते. का चुकते? आपल्याला या बिंदू पासून या बिंदू पर्यंत लांबी मोजायची असते, पण प्रत्यक्षामध्ये हे दोन बिंदू समतल असतातच असं नाही. काही वेळेला हा बिंदू इथं नसतो, इथं असतो, आणि त्यामुळे आपल्याला मोजायचं असतं हे, पण आपण मोजतो हे. असं घडतं खूप वेळ. असं घडू नये याच्यासाठी फार छान दोन अगदी सोपी इन्स्ट्रुमेंट्स तयार केलेली आहेत. याला काय म्हणतात कोणाला माहिती आहे? ही स्पिरिट लेवल आहे. काय म्हणतात? स्पिरिट लेवल. त्याच्यामध्ये तर पाणी असतं फक्त. जास्त चांगलं पाहिजे असेल तर स्पिरिट असतं. स्पिरिट म्हणजे अल्कोहोल असतं, कारण थोडस तरल असतं ते जास्त, आणि त्याच्यामध्ये एक हवेचा बुडबुडा ठेवलेला असतो मोठा. आता या हवेच्या बुडबुड्याचं वैशिष्ट्य असं असतं की तो फ्लोट असतो, तरंगतो, तो नेहमी याच्या मध्यभागी कधी येईल तर जेव्हा ही स्पिरिट लेवल ही जमिनीला समांतर असेल. तुम्ही जर अशी झाली तर तो बुडबुडा या दिशेला जातो. स्पिरिट लेवल अशी झाली तर तो बुडबुडा या दिशेला जातो. तो बुडबुडा जो मधला आहे बबल, तो बरोबर मध्ये असणं म्हणजे मग आपण म्हणू शकतो की स्पिरिट लेवल ज्या सरफेसवर ठेवलेली आहे तो सरफेस हा खालच्या जमिनीला किंवा ग्राउंडला कसा आहे? पॅरलल आहे, समांतर आहे. त्याच्यासाठी ही स्पिरिट लेवल आपण वापरत असतो. तुम्ही वापरून बघा, शेजारचं तुमचा जो हात आहे खुर्चीचा त्याच्यावर ठेवून बघा, पॅरलल आहे का नाही कळेल तुम्हाला. आणि मग भिंती बऱ्याच वेळा तिरक्या होतात बांधकामाच्या वेळेला. त्या तिरक्या होऊ नयेत, म्हणजे आपण 90 डिग्रीज मोजायचा प्रयत्न करतोय. हॉरिझॉन्टल म्हणजे स्पिरिट लेवल, आणि व्हर्टिकल म्हणजे गवंड्याच्या भाषेत वळंबा, इंग्रजीत प्लम लाईन असं म्हणतात, हा वळंबा आहे. याचं वैशिष्ट्य असं आहे की हा कुठेही तुम्ही जर धरला तर याचं खालचं जे टोक असतं ते नेहमी पृथ्वीचा जो केंद्रबिंदू आहे, तुम्हाला माहिती आहे अर्थ इज स्फेरिकल, आणि त्यामुळे हा स्थिर झाल्यानंतर हे जे टोक आहे इट इज ऑलवेज टुवर्ड्स द सेंटर ऑफ द स्पियर, सेंटर ऑफ द अर्थ. पृथ्वीच्या केंद्रस्थानाकडे याची दिशा असते, म्हणजेच खालचं जे ग्राउंड आहे त्याला नेहमी कसा असणार? परपेंडिक्युलर असणार. आणि ते परपेंडिक्युलर असेल तर याचा अर्थ हा जो आडवा पट्टा आहे हा नेहमी त्याला कसा असणार? पॅरलल असणार. त्यामुळे याच्या इथं जर पट्टी लावली त्याला स्थिर केल्यानंतर जर इथं पट्टी लावली तर ही पट्टी नेहमी कशी असणार? जमिनीला समांतर असणार, पॅरलल असणार. आणि या दोन मधला अँगल किती असणार? 90 डिग्रीज असतो, 90 अंशाचा असतो. आणि त्यामुळे कोनमापन ही एक पुढची गोष्ट आणखीन याच्यामध्ये असते. आणि आपल्याला माहिती असलेलं कोनमापक कोनमापकाचं सगळ्यात जे साधं मॉडेल आहे ते म्हणजे कंपॉस पेटीतलं कोनमापक. याला काय पर्याय सापडला नाही. गेली 2000 वर्ष हेच कोनमापक वापरलं जात. कधी लाकडात असतं, कधी प्लास्टिकमध्ये असतं, कधी मेटलमध्ये केलेलं असतं. या कोनमापकाचं वैशिष्ट्य असं आहे की 180 अंश याचे केलेले आहेत. याचा अर्थ संपूर्ण केंद्रभूत केंद्रबिंदू भोवती सेंटरच्या भोवती जो अँगल असतो हा 360 भाग त्याचे समान केले, आणि त्यातल्या एका भागाला म्हटलं 1 डिग्री, 1 डिग्री. याच्याशिवाय आणखीन पण कोण मोजायचं आणखीन एक मेजर आहे, कोणाला माहिती असलं तर. वी नॉर्मली मेजर अँगल इन डिग्रीज, पण त्याच्याशिवाय कुठलं वापरतात माहिती आहे? हे आपल्याला माहिती असलेलं. एनीबडी नोज? हा कोण सांग, मागे कोणत्या हातवर केला? रेडियन. 1 रेडियन. रेडियन हा सी ने दाखवतात. म्हणजे काय असतं? तुम्ही जर एक असं वर्तुळ काढलं आणि त्या वर्तुळाची समजा रेडियस किंवा त्रिज्या 1 युनिट आहे, लेंथ त्याची 1 आहे, तर एक आर्क लेंथ म्हणजे हा जो वर्तुळ कंस आहे त्याची सुद्धा लांबी 1 घ्यायची, 1 युनिट घ्यायची. ही दुसरी त्रिज्या ती किती असेल? 1च असेल. आणि आर्क लेंथ पण 1 आहे,
त्यावेळेला जो अँगल तयार होतो या अँगलला किंवा कोणाला वन रेडियन अँगल असं म्हणतो. आणि त्यामुळे जसं डिग्रीज मध्ये कोण मोजतात अँगल मोजतात तसं तुम्ही पुढे जेव्हा 11वी 12वीला जाल तेव्हा डिग्री हळूहळू गळून पडेल तुमचं. आणि डिग्रीच्या ऐवजी तुम्हाला रेडियन्स वापरावे लागतात. तर वन रेडियन म्हणजे असा अँगल की ज्याच्या दोन आर्म लेंग्थ या वन युनिटच्या आहेत आणि त्याच्यामधली जी आर्क आहे ती सुद्धा वन युनिटची. दुसरं जे येतं ते मास किंवा वस्तुमान. मी तुम्हाला दोन प्रकारचे तराजू दाखवणार आहे. हा एक तराजू आहे, काय म्हणतात त्याला, स्प्रिंग बॅलन्स. बाजूवाल्याचा तराजू ज्याच्यामध्ये दांडी मारता येते. हे दोन तराजू आहे. दोन तराजूंच्या काय फरक आहे असं तुम्हाला वाटत? हे फरक आहे का? एक तराजू आहे. हा एक त्याच प्रकारचा तराजू. खाली काय अडकवलं आपण तर वजन कळत किती येते किंवा काय फरक आहे दोन्ही मध्ये. याच्यामध्ये म्हणलं वेट मोजतो आणि याच्यामध्ये मास मोजतो. याच्यामध्ये मास मोजतो म्हणजे वस्तुमान मराठीमध्ये आणि याच्यामध्ये वेट मोजतो म्हणजे वजन मराठीमध्ये. काय फरक आहे बरं दोन्ही मध्ये? छान उत्तर दिलं. मला जर मास मोजायचं असेल तर खरं म्हणजे मी हा तराजू वापरला पाहिजे. आणि मला वेट मोजायचं असेल तर मला हा तराजू वापरला पाहिजे. कारण हा वापरून जर मी मास मोजायचा प्रयत्न केला तर पृथ्वीवरती मला जो आकडा दिसेल त्याच्यापेक्षा वेगळा आकडा मला चंद्रावर गेल्यावर दिसेल. पण याच्यामध्ये मात्र असं घडणार नाही. याच्यामध्ये एका पात्रामध्ये मी 1 किलोग्रॅमचं वजन ठेवलं म्हणजे तो जो यात जसं मी ठेवलंय वजन छोटं वजन आहे अशी वजन असतात. मला 1 किलोग्रॅमचं वजन मी याच्यात ठेवलं आणि दुसऱ्या बाजूला ज्याचं वजन करायचं आहे तो पदार्थ ठेवला तर दोन्हीवरती जो फोर्स ऍक्ट होत असतो तो कोणाचा फोर्स आता ऍक्ट होतोय? विच फोर्स इज ऍक्टिंग? ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि तो कसा आहे? जर दोन्हीकडे म्हणजे इकडे जे वजन आहे ते आणि इकडचं जे वजन घातलंय ते, इकडे काहीतरी मी 1 किलो वेट ठेवलंय आणि तिकडच्या बाजूला मी साखर ओतत गेलो आणि मग बरोबर बॅलन्स झाला, तर याचा अर्थ दोन्हीवरती ऍक्ट होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कसा आहे? इक्वल आहे. दोन्हीवरती इक्वल आहे आणि त्यामुळे मी म्हणू शकतो की दोन्ही ठिकाणचं मास कसं आहे? इक्वल आहे. आणि मग मी म्हणू शकतो की इकडचं मास जर 1 kg असेल तर तिकडच्या साखरेचं मास सुद्धा किती असणार? 1 kg असणार. म्हणजे जिथं मास मोजायचं आहे तिथं दोन पारड्यांचा तराजू हा वापरला पाहिजे. पण जिथं आपल्याला वेट मोजायचं आहे, आता बहुतेक आपण काही चंद्रावरती प्रयोग करायला जात नाही, आपण पृथ्वीवरच करतो, आपल्या लॅबोरेटरीतच करतो, आपल्या वर्गातच करतो. म्हणजे जी बदलण्याची शक्यता नाही, जी म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, ते बदलणार नाही. आणि त्यामुळे मग मास मोजायला हा वापरला तरी चालेल. आणि म्हणून याच्यावरती ग्रॅम्समध्ये आकडे लिहिलेले आहेत. खरं म्हणजे याच्यावरती कुठले आकडे लिहायला पाहिजेत? न्यूटन लिहायला पाहिजे. का बरं? कारण वेट म्हणजे काय आहे? फोर्स आहे. एम इंटू जी तो फोर्स आहे. आणि फोर्स कशात मोजतो? आपण न्यूटन मध्ये मोजतो. आणि त्यामुळे खरं याच्यावर न्यूटन मध्ये आकडे लिहिले पाहिजे, पण मास मधले लिहिलेले असतात, ग्रॅमच लिहिलेले असतात. याचं कारण आपण साधारणपणे जिथं जी कॉन्स्टंट आहे अशाच ठिकाणी प्रयोगाला हे वापर. आणि मग याच्यासाठी तुम्ही बाजारामध्ये मोठमोठे वेट्स पाहिलेली आहेत, पण याच्यासाठी वेट बॉक्स वापरतात. ही छोटी वेट्स आहेत, हे 100 ग्रॅमचं आहे, हे 50 ग्रॅमचं आहे, हे 20 ग्रॅमचं आहे, याला वेट बॉक्स म्हणायचं. आणि
आपल्याला आणखीन कमी जर वस्तुमान मोजायचं असेल, मास मोजायचं असेल, त्याच्यामध्ये आणखीन छोटी 500 मिलीग्रॅम, 200 मिलीग्रॅम्स, 100 मिलीग्रॅम्स आणि अगदी बारीक म्हणजे 5 मिलीग्रॅम्स, 1 मिलीग्रॅम पर्यंतचं मास याच्यामध्ये आपल्याला कंपॅरिझनसाठी अवेलेबल. आणि पूर्वीच्या काळी आम्ही ज्या वेळेला शिकलो त्यावेळेला आम्ही फिजिकल किंवा केमिकल बॅलन्स वापरायचो, जे अतिशय ॲक्युरेट आणि सेन्सिटिव्ह असायचे, अलीकडे मिळत नाही. अलीकडे आम्ही काय वापरतो, अलीकडे आपण जे वापरतो सगळीकडे दिसतो, वाण्याच्या दुकानात, सोनाराच्या दुकानात, हा डिजिटल बॅलन्स आपण वापरतो. आणि आता तो 0 दाखवतोय. आपण त्याच्यावर जर काही ठेवलं तर आपल्याला ते मास याच्यावरती दिसतं. हा सिंगल पॅन बॅलन्स सारखं काम करतो, फक्त जे आउटपुट आहे ते तुम्हाला तो डिजिटल देतो. आणि त्यामुळे वर्षानुवर्ष म्हणजे गेली किमान 4 ते 5 हजार वर्ष या लेंथ मोजण्याच्या आणि मास मोजण्याच्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काही फरक झालेला नाही. ॲक्युरसी वाढत गेली आणि त्यामुळे आपण जास्त चांगल्या प्रकारची इन्स्ट्रुमेंट्स वापरायला लागलो. आणि त्यामुळे दुसरं जी काही फिजिकल क्वांटिटी, फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे ती म्हणजे मास. माणसाला 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज माहिती होत्या, त्यातल्या 2 मी तुम्हाला सांगितल्या, लेंथ आणि मास. त्या मानाने मोजायला सोप्या होत्या. पण तिसरी जी आहे ती फारच ॲबस्ट्रॅक्ट, ती म्हणजे टाइम. लेंथ काय सांगताय तर 2 पॉईंटमध्ये तुम्ही काहीतरी डिस्टन्स, एक नंबर घेता तुम्ही आणि तो नंबर त्या डिस्टन्सशी तुम्ही रिलेट करता. मास पण सोपं आहे, कोणीतरी सांगितलं की इट इज दी अमाऊंट ऑफ मॅटर, त्याच्याशी प्रपोर्शनेट असा एक तुम्ही आकडा किंवा संख्या घेता. पण तिसरी जी आहे ती टाईम, आणि टाईम ही फारच ॲबस्ट्रॅक्ट गोष्ट आहे. टाईम म्हणजे काय कोणाष्टो? पण मग लोकांनी असं ठरवलं की 2 घटनांच्या मध्ये काहीतरी जे घडतं त्याला वेळ म्हणायचं. आजही टाईमबद्दल फार काय म्हणतात त्याला मतांतर आहे. तुमच्या वेळी कोणी इंटरस्टेलर बघितला का सिनेमा? काही जणांनी पाहिलाय. तर स्टीफन हॉकिंग वगैरे जर नावं ऐकली असतील तर स्टीफन हॉकिंगचं एक फार सुंदर पुस्तक आहे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम म्हणून. हे ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम जर वाचलं म्हणजे काळाचा इतिहास, काळ ही संकल्पना, टाईम ही कशी विकसित होत गेली त्याच्याबद्दल त्यांनी ते पुस्तक लिहिलंय. टाईमच्या बाबतीमध्ये भारतात सगळ्यात चांगलं काम झालं. विमानं उडली का नाही माहिती नाही भारतात पूर्वी, बहुधा नाही उडली असं माझं मत आहे. पण टाईम याच्याबद्दल भारतीयांनी जेवढं काम केलं ते जगात फार थोड्या लोकांनी केलं. आणि त्याचा परिपाक म्हणजे हे काय आणलंय, दाते यांचे पंचांग. हे कधी आपण बघत नाही, आता आपण सगळे कालनिर्णय पाहतो. पण या पंचांगामध्ये अनेक गोष्टी दिलेल्या असतात, त्यातलं भविष्य वगैरे सोडून देऊ आपण, कुठली रास वगैरे, हे सगळं भविष्याशी संबंधित नाही. इट हॅज नथिंग टू डू विथ ॲस्ट्रॉलॉजी, बट इट हॅज समथिंग टू डू विथ ॲस्ट्रॉनॉमी. आणि त्यामुळे अवकाशशास्त्रामध्ये आता त्या राशी असतात, आपल्याला पाठ असतात, तुझी काय रास, तू काय, तूळ, म्हणजे तूळ रास आहे म्हणजे काय रे, नाही माहिती. पुन्हा 2 रास, ह्या तराजूचं चित्र असतं एवढं त्याला माहिती. तुझी काय रास, मीन, म्हणजे माशाचं चित्र असत, आपल्याला एवढंच माहिती असतं. आणि मग करमणूक म्हणून आपण कधीतरी वर्तमानपत्रामध्ये त्याच्या खाली काय लिहिलेलं असतं ते वाचतो. आजचा दिवस चांगला जाईल असं म्हणलं की बरं वाटतं, आजचा दिवस सर वाईट जाणार, आपण चिंता करायला लागतो. खरं म्हणजे त्याचा काही संबंध नाही. या ज्या राशी आहेत 12 राशी म्हणजे आकाशाचे 12 भाग केलेले आहेत. आपल्याला माहितीये की सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते, सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते याच्यामध्ये सूर्य स्थिर आहे, द सन इज स्टेशनरी अँड अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. आपण उलटाही विचार करू शकतो, असा विचार आपण केलेला आहे पूर्वी कधी. बघा, आपण जेव्हा प्रवास करतो, वेन यू ट्रॅव्हल इन अ ट्रेन, त्यावेळेला प्लॅटफॉर्मवर उभा असलेला माणूस स्थिर असतो आणि त्याच्या दृष्टीने ट्रेन मूव्ह होत असते. समजा ट्रेनमध्ये तुम्ही बसलाय आणि तुम्ही म्हटलं की नाही
मी स्थिर आहे, आय एम स्टेशनरी. मग काय दिसतं तुम्हाला बाहेर? सगळं उलट्या दिशेने चालले, झाड उलट्या दिशेने जात आहेत, प्लॅटफॉर्म उलट्या दिशेने जातोय, घर उलट्या दिशेने वेगाने चालली आहेत. म्हणजे तुम्ही स्वतःला स्टेशनरी मानू शकता आणि उरलेलं सगळं मुव्हिंग आहे असं म्हणू शकता. तसं आपण म्हणू शकतो की पृथ्वी स्टेशनरी आहे. आणि मग सूर्य पृथ्वीच्या भोवती वर्षभरात फिरतो, याला सूर्याचा भासमान मार्ग असं म्हणतात, आभासी मार्ग, व्हर्च्युअल रूट. त्या व्हर्च्युअल रूटचे 12 समान भाग केले तर त्या एका भागाला रास असं म्हणतात. आणि मग त्या वेळेला ती आता तो भाग ओळखायचा कसा, त्याला नंबर कसे द्यायचे? तुमच्या शाळेमध्ये मी जर आलो आणि तुमच्या वर्गात यायचंय मला, तर तुम्ही काय सांगाल? कुठल्या वर्गात यायचं तुम्ही सांगाल? की 9वी क च्या वर्गात या, 9वी अ च्या वर्गात या, अमुक वर्गात या, काहीतरी त्याला लेबल आहे की नाही? किंवा तुमच्या घरी यायचं म्हणलं तर त्याला पत्ता आहे, काहीतरी लेबल आहे. पण समजा आकाशामध्ये 12 भाग आहेत, त्याला काय लेबल आहे? काही लेबल नाही, काल्पनिक केलेले भाग आहेत. मग त्यांनी काय केलं की त्याचा आकाशाचा एक भाग घ्यायचा आणि त्यात कोणकोणते तारे दिसतात, मग ते तारे काहीतरी 5-6 तारे दिसतात ठळक, त्यातनं एक काल्पनिक आकृती काढली. आणि ती काल्पनिक आकृती काढली ती माशासारखी दिसली म्हणून त्याला म्हणलं मीन. ती जरा सिंहासारखी दिसली म्हणून मग त्याला म्हणलं सिंहरास. मग ती जरा मेंढ्यासारखी दिसली म्हणून त्याला म्हणली मेषरास. अशा या 12 राशींना नावं दिली. त्यात जे तारे आहेत त्या ताऱ्यांच्या स्टार्सच्या काल्पनिक आकृतीत. आणि मग जेव्हा मी म्हणतो की माझी सौर रास मीन आहे, तेव्हा त्याचा अर्थ मी जेव्हा जन्माला आलोय किंवा जन्माला आलो त्यावेळेला सूर्य आकाशाच्या त्या भागामध्ये होता. म्हणजे त्या राशीचे तारे आम्हाला दिसत नव्हते, कारण तिथं सूर्य होता आणि सूर्य असल्यामुळे बाकी काही दिसणारच नाही ना सूर्याच्या प्रकाशात. येते लक्षात मी काय म्हणतो? अशा 12 राशी या ग्रीकांनी तयार केल्या मुळामध्ये. भारतीयांनी 27 नक्षत्र तयार केले. म्हणजे भारतीयांनी किती भाग केले? 27. आणि त्याला नक्षत्र असं म्हणतात. आपल्याला माहिती आहे की कृत्तिका नक्षत्र असतं किंवा मूळ नावाचं नक्षत्र आहे, अभिजित नावाचं नक्षत्र आहे. तर ही सगळी नक्षत्र जी आहेत, उत्तराषाढा, पूर्वाषाढा, मृग, ही सगळी नक्षत्र आहेत. म्हणजे 27 भाग केले. हे सगळं भारतीयांनी प्राचीन काळापासून केलेलं होतं आणि त्याचा अभ्यास करून त्यांना हे कळलं होतं की पृथ्वी स्वतःभोवती किती वेळात फिरते. किती वेळात फिरते म्हणजे त्याला त्यांनी म्हणलं एक दिवस. चंद्राला पृथ्वीच्या भोवती फिरताना मग असे किती दिवस लागतात, पृथ्वीला सूर्याभोवती फिरताना असे किती दिवस लागतात, आणि हे जे थोडंसं तिरपांगण झालं हे सगळं 24 पटीत झालं. दशमान पद्धती नाही वापरली गेली, त्याला कारण आहेत काही. पण हे 24 भाग आणि त्यातल्या एका भागाला एक तास म्हणायचं, त्या एका तासाची 60 होतात, त्या एका मिनिटाची 60 होतात वगैरे वगैरे. आणि या सगळ्याचा अभ्यास आणि त्या त्यावेळच्या ताऱ्यांच्या स्थिती ह्या सगळ्या ज्याच्यात लिहिलेल्या असतात त्याला पंचांग असं म्हणतात. याची 5 अंग असतात. आजचा विषय नाही तो, कधीतरी आम्ही त्याच्याबद्दल समजावून सांगेन की काय असतं आणि याच्या सहाय्याने आपल्याला रोजचा आकाश काय ते समजू शकतो. म्हणजे रोजचा आकाश म्हणजे आकाशात तारे आणि सगळे ग्रह कुठे आहेत हे आपल्याला याच्या सहाय्याने कळतं. लोक आता हे फक्त मुहूर्त पाहायला वापरतात. हे कालमापनाचं आणखीन आधुनिक साधन अल्मॅनॅक कॅलेंडर. आणि हे कॅलेंडर आपण वापरतो त्याच्याही बऱ्याच गमती जमती आहे. पण खरं म्हणजे कालमापनाला जी सुरुवात झाली ते खरं आज आणलं नाही, मला मिळालं नाही दाखवायला. भारतामध्ये घटिका पात्र वापरायचं. म्हणजे काय असायचं? तर घटिका पात्रात एक असं गंगाळ असायचं, पाण्याचं जुनं भांड, आणि या भांड्यामध्ये पाणी भरलेलं असायचं आणि त्याच्यात एक छोटी वाटी आणि त्या वाटीला एक छिद्र पाडलेलं असत. ती वाटी याच्यात तरंगत असायची, तिथं त्याला भोग पाडलेला असायचा. काय होणार? हळूहळू हे पाणी या भोकातनं वाटीमध्ये जायला लागत आणि वाटीत जाता जाता हळूहळू ती वाटी पाण्याने जड होत जाते आणि नंतर ती वाटी पाण्यामध्ये बुडते. याला एक ठराविक काळ लागतो, त्याला म्हणलं एक घटिका.
आपल्याकडे तास मिनिट नव्हती, तर प्रहर, घटिका, पळे आणि विपळे अशी पद्धत होती. त्या त्या देशामध्ये आपल्या आपल्या मोजण्याच्या काही पद्धती तयार झालेल्या होत्या. या कशा झाल्या असतील याचा अभ्यास अनेकांनी केलेला आहे. हे सगळ्यात प्राचीन कालमापनाचं मिळालेलं साधन आहे, वाळूचं घड्याळ. पण जर हे ठेवून दिलं तर थोड्या वेळानंतर यातली वाळू खाली पडायला लागते आणि नंतर पुन्हा उलटं करून ठेवायचं, म्हणजे ठराविक काहीतरी काळ हा त्याच्यामध्ये गेला असं म्हटलं जात. घड्याळाचा शोध हा गॅलिलिओने लावला आणि त्याने प्लमलाईन जरा पाठवला. तो एकदा चर्च मध्ये गेलेला होता आणि चर्च मध्ये गेलेला असताना चर्च मध्ये त्याला वरती झुंबर दिसली. ते झुंबर अशी हालत होती वारा आल्यावर. हा पेंड्युलम म्हणजे त्या झुंबरांचाच एक नंतरचा अवतार आहे असं आपण म्हणतो. तर इथे गंमत अशी आहे की याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत जाऊन परत पहिल्या टोकापर्यंत येणं याला त्या सिंपल पेंडुलमचा दोलन काल किंवा पिरियड म्हणतात. आणि गॅलिलिओला पहिल्यांदा असा शोध लागला. तो काय करत होता, स्वतःची नाडी मोजायचा. त्याच्या असं लक्षात आलं की हा जो दोलन काल आहे हा दोलन काल हा दरवेळेला सारखा असतो. इट इज अ कॉन्स्टंट, इट इज कॉन्स्टंट, टाइम पिरियड इज कॉन्स्टंट. आणि त्यातनं त्याने पहिलं घड्याळ तयार केलं. आता ती घड्याळं भिंतीवरती दिसत नाहीत. साधारण एक 18 वर्षापूर्वीपर्यंत अशी लंबकाची घड्याळं ही ठिकठिकाणी असायची. एवढंच नाही तर ती हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये ॲडजस्ट करावी लागायची, कारण प्रसरणामुळे त्यातल्या लंबकाची लांबी वाढायची आणि त्यामुळे दोलन काल पिरियड पण वाढायचा. तुम्ही जर कधी, आता आपली सगळ्यांची घड्याळं बॅटरीवर चालणारी असतात, हे माझं घड्याळ जे आहे हे चावीचं घड्याळ आहे. याला दर 24 तासाने चावी द्यावी लागते, म्हणजे याला मेकॅनिकल एनर्जी द्यावी लागते. अँड दिस मेकॅनिकल एनर्जी इज टर्न्ड इन टू व्हायब्रेटरी मोशन. हे जर घड्याळ उघडून पाहिलं, घरामध्ये एखादं बाद झालेलं घड्याळ असेल जुनं, तर ते पाठीमागनं उघडणं सोपं असतं. कर्कटक घ्यायचं आणि कर्कटकाने ते उघडता येतं, असं फिरवायचं, तर आतमध्ये तुम्हाला इतके छोटे छोटे पार्ट्स दिसतील. आणि त्याचं घड्याळ चालू असेल तर आतमध्ये तुम्हाला एक त्या घड्याळाचा छोटासा पार्ट असतो दांड्यासारखा, तो असा व्हायब्रेट होताना दिसतो सारखा, म्हणजे तो पेंडुलमचं काम करत असतो. त्यामुळे रिस्टवॉचमध्ये हे पेंडुलम छोट्या प्रमाणामध्ये असतं, छोटंसं असतं आणि फ्रिक्शन होऊ नये, कारण घर्षण झालं तर काय होईल, हळूहळू वेळ कमी व्हायला लागेल. आणि म्हणून त्याच्यामध्ये अगदी छोटे असे ज्वेल्स, म्हणजे ज्यावेळेला हिऱ्यांना पैलू पाडले जातात त्याच्यात जे बारीक कण तुकडे पडलेले असतात ते त्यात घातलेले असतात. आणि मग 17 ज्वेल्सचं एका 21 ज्वेल्सचं घड्याळ त्याच्यावर त्याची ॲक्युरसी वाढत जाते. हे रिस्टवॉच आता आज तुम्हाला मेकॅनिकल एनर्जीच्या ऐवजी तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जी वापरता. त्याच्यामध्ये छोटासा बटन सेल घातलेला असतो आणि आतमध्ये तो व्हायब्रेटर हा हलत असतो. पण त्याच्याही पुढे तुम्हाला पाहिजे त्यावेळेला ठराविक वेळ मोजायचा असला तर हे घड्याळ आलं, याला स्टॉप क्लॉक असं म्हणतात. आणि तुम्हाला एखादी घटना त्यावेळेला तुम्ही ऑन केलं, तुमच्या लक्षात येईल की त्याचा काटा फिरायला लागलाय. आणि ज्या क्षणी तुम्हाला ती घटना संपली असं म्हणायचं आहे त्या क्षणी हे घड्याळ थांबवता येतं. आपल्याला काटा थांबला, मी जर पाहिलं तर साधारणपणे 11 सेकंद त्या घड्याळामध्ये झालेले. परत त्या काट्याला जागेवर आणायचं आहे, परत जागेवरती आणतो. आता सगळेजण डिजिटल स्टॉपवॉच वापरतात, हे जास्त ॲक्युरेट आहे पण तितकंच ते गंडवणारं असतं, कारण याचा बॅटरी सेल जर डाऊन होत गेला की मग हे बरोबर वेळ दाखवत नाही. परंतु इथपर्यंत वेळ मोजण्याची ही काय म्हणू प्रोसेस ही होत गेलेली आहे, म्हणजे घटिका पात्रापासून
तर डिजिटल वॉच पर्यंत आणि किती आपण पुढे पाहणार आहोत की 10^-6 सेकंड्स म्हणजे एका सेकंदाचे 1,00,000 भाग करायचे, जास्त 10,00,000 भाग करायचे इतकं सुद्धा, आणि तितकं आपण सूक्ष्म वेळ ही मोजू शकतो, त्याही पेक्षा जास्त म्हणजे नॅनो सेकंड सुद्धा मोजता येतो आता, इथपर्यंत विज्ञानाची प्रगती झाली आहे. पण ही 3 फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज झाल्या.